चौसष्ट वी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र किताबाची लढत काल आलेल्या अवकाळी पावसाने दानादिन उडवली होती, परंतु संयोजकांनी आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी परिषदेने ताबडतोब अगदी मोक्याच्या क्षणी खूप महत्त्वाचे निर्णय घेतले आणि आज सकाळच्या सत्रामध्ये कुस्ती स्पर्धा सुरू झाली। परंतु खऱ्या अर्थाने स्पर्धेला रंगरूप आला तो महाराष्ट्र केसरी गादी विभाग आणि महाराष्ट्र केसरी माती विभागाच्या अतिशय प्रेक्षणीय लढतीने अनपेक्षितपणे प्रतिस्पर्ध्यांना धक्का देत पृथ्वीराज पाटीलची आगेकूच मॅटोर कोणी थांबवू शकलं नाही आणि अपेक्षेप्रमाणे राष्ट्रीय स्तरावरचं सुवर्णपदक असेल, आंतरराष्ट्रीय स्तरावरचं जागतिक पदक असेल, त्या लौकिकाला साजेसा खेळ करत त्याने अनेक चांगल्या मल्लांना नमवलं आणि गादी विभागाची अंतिम फेरी जिंकून आपण महाराष्ट्र केसरी गदाच्या किताबासाठी किती प्रखरपणे तयारी केलेली आहे हे उपस्थित सर्व कुस्ती शौकीनांना दाखवून दिलं। दुसऱ्या बाजूला सिकंदर शेखचा झंझावत विशाल मनकर्ण लिलया थोपवत अतिशय उत्कंठावर्धक लढत झाली। आजपर्यंत महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतीमध्ये एवढे प्रचंड गुण, तब्बल 23 गुणांनी ही लढत शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार अवस्थेत होती। कोण जिंकेल कोण हरेल याची अजिबात कल्पना नव्हती। अगदी मोक्याच्या क्षणी चार चार गुणांचा ऍक्शन करून विशाल बनकरनं लिला आपल्या माती विभागातून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आणि आता सायंकाळच्या सत्रामध्ये पृथ्वीराज पाटील गादी विभागाचा विजेता विरुद्ध विशाल बनकर माती विभागाचा विजेता यांच्यामध्ये अतिशय रोमांचकारक लढत या ठिकाणी पाहायला मिळणार यात ती मात्र शंका नाही। एक आहे जागतिक विजेता तर दुसरा आहे मातीतला कसदार मल्ल, ज्यानं यापूर्वी झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीवर सुद्धा विजय मिळवला होता। अनिश्चितता आहे कोण जिंकेल महाराष्ट्र केसरीची या वर्षीची गदा, यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी परिषदेच्या फेसबुकवर युट्यूब चॅनलवर सायंकाळी 5 वाजल्यापासून आपण सर्वजण तयार राहा आणि या सर्व रंगतदार लढतींचा घरात बसून आनंद घ्या। धन्यवाद।